जय सर, स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये. वेलकम 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 टू ऑल जॉइन व्ह्यूअर. नक्कीच जय सर, आपण जर पाहिलं गेलं तर आपल्या देशावरती संपूर्ण जगावरती कोरोना व्हायरसचं संकट उद्भवलेलं आहे. तर या आपण जवळजवळ 2 महिन्याच्या वरती झालं लॉकडाऊन आहोत, तर या लॉकडाऊन मध्ये तुमचा जो दैनंदिन दिवस आहे तो तुम्ही कसा घालवता? सध्या लॉकडाऊन म्हणजे असं झालंय की आपलं सर्वच थांबलंय ना रे मित्रा. आपलं जीवन की प्राण क्रिकेट आहे, आणि क्रिकेटच बंद आहे तर मला वाटलं की आपलं अर्ध श्वास घेणंच थांबलंय असं वाटतं सध्या. तेच कोंडून राहिलेलं आपण फिरणार आहे म्हणजे लोक आहोत. आपल्याला कसं पाहिजे, आपल्याला मोकळं मैदान पाहिजे. त्या मैदानावर असलं की असं वाटतं की यार आपण जगतोय मस्त. पण लॉकडाऊन मुळे असं झालंय सध्या की असं वाटतं की सर्व बंदच आहे आपलं. झालं कुठे आपण बाहेर देखील पडू शकत नाही, कारण की शासनाचा तो नियमच आहे, त्यांनी सांगितलेलं आहे त्या बंधनात आपल्याला राहावं लागतं. तर नक्कीच सर, आपण अनेक क्रिकेटर घडवले. जर आपण पाहिलं गेलं तर जय इलेव्हन हा खूप मोठा संघ होता, परंतु जय सरांची क्रिकेटची सुरुवात कधी झाली हे सर्वांना जाणवते. क्रिकेट माझी क्रिकेटची सुरुवात आहे ना, मी जेव्हा उल्हासनगरला राहायचो तेव्हापासून सुरू झाली. पण माझं म्हणजे उल्हासनगरला राहताना माझा खेळ असायचा बदलापूर मुरबाड या साईडलाच मी त्यावेळेस खेळायचो. मी आहे ना कानोर म्हणजे आपल्या बदलापूरच बदलापूर गावात आहे ना माझी पहिली फायनल मारली होती मी. ओके, म्हणजे तुमची सर पहिली स्पर्धा होती ती? हो, ती पहिली स्पर्धा मी बदलापूर गावात मारली होती. आपलं याच्या इथे काय नाव त्याचं, नूरा आणि अराफ वगैरे राहतात ना पापा, त्यांच्या गावात मी पहिली. आणि त्याच ग्राउंडला मला पहिले पारितोषिक भेटलं होतं, कारण मी तिथे ना फर्स्ट टाइमला माझ्या आयुष्यातला रिव्हर्स सिक्स मारला होता. तर जेव्हा रिव्हर्स सिक्स मारला होता ना, हा, आणि त्यावेळेस तिथे माजिद वगैरे होते, अजून भरपूर मित्र आहे मला, आता सध्या नाव नाही लक्षात त्यांच्या. ते खूप खुश झाले होते माझ्यावर तेव्हा, त्यांनी मला आहे ना तिथे हे केलं होतं, म्हणजे तिथे पारितोषिक दिलं होतं. नक्कीच जय सर, तुमच्या प्रोफेशनल जो संघ आहे त्याची सुरुवात कुठून झाली? जो तुमचा प्रोफेशनल संघ आणि त्याचं नाव काय होतं त्या प्रोफेशनल संघाचं? माझी प्रोफेशनल संघाची सुरुवात आहे ना, पहिले इथे छोट्या छोट्या टुर्नामेंट खेळून मला काही जणांनी सांगितलं की सर तुम्ही याल का साईट घेऊन बाहेर, तर मला काय तेवढं एवढं नॉलेज नव्हतं त्यावेळेस. पण त्यावेळेस पण 2-3 प्लेअर होते जे चांगले खेळायचे, तर मी म्हटलं चला बघू. तर मी त्या हिशोबाने एकदा मला नाशिकहून कॉल आला की तुम्ही याल का खेळायला, तर मी म्हटलं ठीक आहे जाऊ म्हटलं. ते बोलले आम्ही तुमचं काय ट्रॅव्हलिंग वगैरे देऊ, तुम्ही या खेळायला. तर म्हटलं ठीक आहे. तर मी पोरांना केलं तयार आणि मी गेलो खेळायला तिकडे. तर मी खेळायला गेलो तेव्हा माझ्या टीम मध्ये गुड्डू, रिची, आपला पम्याचा भाऊ, हा रिची होता, गुड्डू होता, अजून एक अंबरनाथचा राजा, त्याला बैल राजा बोलतात, तो होता. म्हणजे साईड अशी काय मोठी नव्हती खूप मोठी, पण ठीक ठाक होती, व्यवस्थित होती की आपण 1-2 राऊंड जिंकू अशा हिशोबाने. तर आम्ही जेव्हा गेलो ना तिकडे तर नाशिकला खेळायला, तर आम्हाला आमच्या टीमचं नाव विचारलं. तर मी ज्यांनी पॅकर होते आमचे भाऊ करून काहीतरी हिंगमोरे करून काहीतरी होते ते, तर त्यांनी मला काय सांगितलं, जय माझं नाव नको सांगू इथे, तू तुझंच नाव दे. तर म्हटलं मग तुम्हीच सांगा ना म्हटलं काय नाव द्यायचं. तर ते गेलेच होतं आणि त्यांनी तिथे नाव दिलं जय इलेव्हन मुंबई. तर त्या दिवसापासून आमच्या टीमचं नाव पडलं जय इलेव्हन मुंबई. आणि तिथे आम्ही सेमी फायनलला कृष्णा सातपुतेच्या टीमला हरवलं होतं. म्हणजे त्यावेळेस कृष्णा सातपुते, त्यानंतर भरत लोहार, नंतर साजिद खान आपला तो याचा 70-70 करायचा पहिले तो एक होता, आणि दिलीप म्हणून होता दिव्य. हे 4 प्लेअर तिथे त्यांनी बोलवले होते त्यांच्यामध्ये पॅकर मध्ये खेळायला. नाशिक आपले हे राजू भाऊ आहे ना, हे जे नाशिकची साईड जमा करतात म्हणून, एक वगैरे त्यांच्यात खेळायला आले होते.
तर त्यावेळेस आम्ही त्यांना हरवलं होतं आणि आमचा जल्लोषच वेगळा होता त्यावेळेस, कारण आम्ही छोटी टीम होतो पण आम्ही खूप मोठ्या टीमला हरवलं होतं. तेव्हापासून आमचं प्रोफेशनल क्रिकेट चालू झालं. सर एक नक्कीच प्रश्न मी विचारेल, कमेंट्स मध्ये आलो होतं, खरवई बदलापूर येथे एक स्पर्धा झाली होती, तिथे सुभाष इलेव्हन वर्ष जय इलेव्हन सामना आठवतोय का तुम्हाला? यार खरवईला आता विषय असे झालेत ना, मी बदलापूर मध्ये एवढ्या टुर्नामेंट जिंकलोय ना, म्हणजे जिंकलो म्हणजे खेळलोय, कि मला खरंच हे नाही लक्षात नाही. पण सुभाष इलेव्हन हा कोणता, आपला सुभाष गायकरचा की वेगळा? सुभाष गायकर. ओके ओके ओके, समजलं 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 मला. ते एक बॉलला शेवटच्या बॉलला 6 रन पाहिजे होता आणि मनोज आपला इथला मनोज सपकाळे नाही हा मुरबाडचा मनोज माहित असेल तुला. बर बारामती मनोज सुभाष अजून हे सर्व होते त्यावेळेस, राजेश मिरकुटे मदन कतोरे होता का लक्षात नाही मला. पण ती मॅच इतकी सॉलिड झाली ना, एका बॉलला 6 रनची मॅच आली आणि मन्याने समोर सिक्स मारला आम्हाला ना, आम्ही हरलो होतो. सर एक किस्सा आहे, कर्जत नेरळ मध्ये जय इलेव्हन टीमला बॅन करण्यात आलं होतं, तो कोणता किस्सा आहे? अरे बाबा ते तर म्हणजे असं झालं होतं आमचं की आम्ही कर्जतला जायचो ना तर तिथे गेलो की आम्ही पैसेच घेऊन येतो असा विषय होता. खाली कधी आलेच नाही तिथे? नाही नाही आयुष्यात नाही. आणि असं पण नाही की आम्ही तिथे कॉम्प्रोव इम्प्रूव्ह करायचो, आम्ही ना विदाऊट कॉम्प्रोज टीम खेळायचो, भले कोणती पण टीम येऊ काही असो आम्हाला काही हे नव्हतं, आम्ही गेलो की आम्ही विदाऊट कॉम्प्रोज करायचो. कारण त्यावेळेस माझ्यामध्ये शाहिद होता, आपला पांड्या होता, नंतर बद्दू असायचा, पंकी असायचा, सनील आपला आयरे गावाचा सनील असायचा. म्हणजे माझी साईट भले छोटी असेल पण असे मोजकेच प्लेअर होते, कारण मॅच व्हायच्या की ते 3 ते 4 ओव्हरच्या, आणि पांडे आणि शाहिद असे बॅटिंग करायचे ना की हे दोघं कधी आउटच नाही झाले. त्याच्यानंतर मग दिनू जॉईन झाला, दिनू कांबळे जॉईन झाला माझ्यात, मग नंतर सुलतान जॉईन झाला. त्यामुळे त्या साईडला जायचं म्हटलं ना की म्हणजे आम्ही गेलो की स्टेशनला उतरलो की स्टेशनच्या बाजूला पायी येत असलो ना, कारण ग्राउंड जरा जवळ आहे तिथून थोडं 10 मिनिटाच्या अंतरावर, तर पायी जायला लागलो ना की आम्हाला एकदा तो काय बोलतात शरबतवाला आहे ना तो बोलतो आले आहे, म्हणजे आले बोलते हे घ्यायला पैसे बोलते आले घ्यायला पैसे, आता काय कोणी जिंकणार आहे निर्माण केली होती. हो नाही एकदम म्हणजे तिथे जेवढे फायनल व्हायच्या ना त्यांच्यावर आमचंच नाव हे असायचं. कर्जतच्या या साईडला ना, कर्जत नेरळ वांगणी विंगणी या साईडला माझ्याशिवाय कोणी कधी फायनल मारले नाही तिकडे. आणि एक कर्जतच्या त्या साईडला आपला एक आपला हा होता इक्कू सोलंकी होता, म्हणजे संजय सोलंकी खालापूर खालापूर साईडला संजय सोलंकी मास्टर माइंड कॅप्टन, त्याला मास्टर माइंड कॅप्टन बोलायचे, त्याचाच भाऊ बोलायचा की खालापूर डिस्ट्रिक्टचा मास्टर माइंड इक्कू आणि ठाण का आपलं ठाण्याकर जिल्ह्याचा मास्टर माइंड जय पवार. आणि मॅच मध्ये प्रोनाऊन्स करताना ते लोक असेच प्रोनाऊन्स करायचे की मास्टर माइंड इथले मास्टर माइंड इको आणि यातला ठाण्याचा जय पवार. तर हे आमच्या दोन टीम अशा बोल जय सर. ज्याप्रमाणे आपण पाहतो आता महाराष्ट्रामध्ये अनेक नामांकित खेळाडू आहेत, परंतु ते खेळाडू जय पवारच्या संघामध्ये खेळून गेलेत, त्यांनी जय पवारचे धडे घेऊन आता मात्र ते पुढे गेलेत, त्यांच्याबद्दल काय सांगाल? नाही असं नाही ते माझ्याकडून धडे घेऊन गेलेत, पण माझ्या संघात असं आहे की माझ्या संघात त्यांना म्हणजे महाराष्ट्राचे सर्व टॉप प्लेअर खेळले, जसं कृष्णा सारथी खेळला आहे, नंतर इजाज कुरेशी खेळला आहे, आकाश तारेकर खेळला आहे, त्यानंतर मोठ्या मोठ्याचा डेब्यू माझ्या मॅच माझ्या टीम मध्ये झाला. आम्ही जेव्हा पुण्याला खेळत होतो तेव्हा समर्थ कडून ना मोठ्याला फर्स्ट टाइमला माझ्यासाठी त्याला घेऊन आलो होतो, मला माहित नव्हतं मोठ्या कोण आहे, समर्थ कडून मला बोललो होता जय या पोराला युज कर. तर आम्ही ती मॅच पहिली मॅच जिंकलो आणि त्यावेळेस मोठ्याने ना शूज पण नव्हते घातले, चपलावर आला होता. आणि मला जरा हे झालं की अरे आता हा चपलावर आलाय हा कसा प्लेअर असेल डाऊटफुल हे आलं, पण त्यांनी बॉलिंग टाकली अशी भन्नाट बॉलिंग टाकली तिथे, म्हटलं अरे हा क्वालिटी वाला प्लेअर आहे हा होईल. आणि ती मॅच झाली तिथून मग समर्थ कडू कसा होता, समर्थ कडू हा उरण साईडून माझ्यासाठी फक्त खेळायसाठी येतात,
कारण काय त्याला मोठे प्लेअर आहेत पण माझ्यासाठी भरपूर जण भरपूर प्लेअर आले जसं आता पप्पू सोनारीचा तो पण माझ्या खेळायला आला इतक्या लांबन लांबन पोर यायचे ना की मला पण हे वाटायचं की माझा टीमचा क्लास एवढा तर वाढलाय की पोरं आपल्याला विचारतात आपल्याला हे कमी नाही लेखत आपल्या शब्दावर येत आहेत तर इकडे खेळायला तर ते खूप मनाला चांगलं वाटायचं. जय सर नक्कीच तुम्ही नेहमीच पॅक साईड घेऊन उतरायचे. तर चिपळूणचा एक किस्सा आहे तिथे तुम्हाला धमकावण्यात आलं होतं तो किस्सा काय आहे? यार चिपळूणला काय झालं होतं आम्ही ना माझ्यात तेव्हा आपले हे भिवंडीचे तीन स्टार असायचे भावेश सूरज आणि दिनेश काझी आपला दानिश काझी असे होते ना भन्नाट. बरोबर की यांच्या म्हणजे वेगाला त्यांच्या मर्यादाच नव्हती पहिली बात म्हणजे आणि त्यांचे हात बॉल आहे ना हातभर कट व्हायचे रे. तर काय झालं होतं एकदा तर नाईटला त्यांनी असा कहर केला होता की पाच ओव्हरच्या मॅचला समोरच्यांना 7 रन मध्ये ऑलआउट केली होती आणि ते 7 रन पण आहे ना 7 रन मध्ये आणि ते 7 रन पण आहे ना 22 आणि लेग 22 चे होते. म्हणजे त्यांचे एकाही बॉलला त्यांनी बॅट लागू नाही दिला आणि नंतर त्या दिवशी त्या ती मॅच खेळून झालं आम्ही त्या फायनलला टच झालो आणि नंतर दुसऱ्या दिवशी परत 2 फायनलला टच झालो. 2 फायनल मारले आम्ही म्हणजे 2 दिवसात 3 फायनल मारल्या आणि आम्ही तिथेच हप्त्याभर थांबलो आणि त्या हप्त्याभरात आम्ही 7 फायनल कंटिन्यू मारल्या. तर तिथे एक आहे ना पोलीस होत हा 7 फायनल कंटिन्यू मारलं तर तिथे एक पोलीस होता नंदू कांबळी म्हणून. तर त्यांनी एक काय केलं त्यांनी सर्व म्हणजे हे एवढं काय माहित नाही पण आम्ही जेव्हा नाईट खेळत होतो एक नाईट चालू होती चिपळूणला म्हणजे शेवटची नाईट होती ती आमची त्या दिवशी त्या हप्त्याची. तर तो आहे ना वरून शिव्या घालत होता आम्हाला की परत इथे आले तुम्ही तर आम्ही तुम्हाला सोडणारच नाही. आणि म्हणजे असं झालं होतं आमची ती मॅच मध्ये पण आता माझ्याकडे दानी सूरज वगैरे हे सर्व होते बॉलिंग टाकायला तर पोरांनी ना त्यांना घाबरून हळूहळू रन म्हणजे 5 ओव्हरला 77 रन देऊन टाकले. वाईट टाकले वाईट टाकशे वाईट पण शाहिद शेखने त्यावेळेस जी बॅटिंग केली त्यांनी तो ग्राउंड आहे ना बंद ग्राउंड होता खड्ड्यात ग्राउंड होता आणि तिथे कसं होतं वर टेकडावर गेला ना तरच 6 होता. तर तिथे ना शाहिदने झोपून झोपून आहे ना विकेटच्या मागे 6 मारले कारण विकेटच्या मागचे एरिया आहे ना तो थोडा शॉर्ट होता. तर त्यांनी ती जी बॅटिंग केली ना तिकडे ती एक्स्ट्रॉर्डिनरी बॅटिंग केली होती. तेव्हा पांड्या शाहिद मयूर दातीलकर वगैरे हे आमची माझ्यासोबत कंटिन्यू असायचे हे ते तिघ भिवंडीचे आणि हे तिघ इकडचे आणि बाकी माझे बिर्ला कॉलेजचे पोरं असायचे सोनू मते वगैरे हे सर्व छोटे छोटे पोरं सर्व सोबत असायचे. मला काय 4 ओव्हरला 3-4 बॅट्समन टाकायचे आणि हे दोघं आउटच नव्हते शाहिद आणि पांड्या कोणाकडून. नक्कीच जय सर आता पण तुमच्या खूप मेमरीज आहेत. कल्याण ग्रामीण आपण इकडे येऊया कल्याण ग्रामीण बदलापूर या विभागामध्ये आपण येऊया. कल्याण ग्रामीण मध्ये देखील खूप टॅलेंट आहे जय सर. आपण मी तर 2 वर्ष जवळून पाहतोय जसं आपण विकी भोईर हरीश मिरकुटे मुकेश कायकर असेल रुपेश बात्रे त्यानंतर विशाल भोईर यंग टॅलेंट आहे त्यानंतर अनिल मात्रे असेल वरबचा या खेळाडूंबद्दल काय सांगाल तुम्ही? कारण की एक टॅलेंटेड खेळाडू आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये फ्युचर त्यांच्या क्रिकेटमध्ये ब्राईट आहे. ऍक्च्युली बोललं गेलं त्यांना देवाने मला एक वरदान दिलंय म्हणजे कसं माझं आणि ते तर मला खूप चांगली गोष्ट झाली की माझं क्रिकेट नाही सुटत आहे आणि त्यात मला दुसरा प्रोफेशन भेटला अंपायरिंगचा. तर माझा जो प्रोफेशन आहे मी त्याच्यात असं झालंय की मी यांना माझ्याकडे आता लक्ष माझं आहे ना प्लेयर्स कडे असते जास्त करून आणि मी आता तू जसा बोलला विशाल भोईर तर मी विशाल भोईरला आता रुपेश बास्त्रेची टुर्नामेंट होती त्या टुर्नामेंटला विशाल भोईरला मी खूप म्हणजे नोटिफाय केलं आणि एक वळवलेलं आपलं धनराज मात्रेचं ग्राउंड वडवलीचं तिथे मी त्याला नोटिफाय केलं की हा प्लेअर खरंच अपकमिंग आहे. कारण मी त्याला रुपेश बास्त्रेच्या इथे बोललो पण त्या प्लेअरला विशाल भोईरला की विशाल तुला मी वर घेऊन मी तुला घेऊन जाईन मॅचला कोणत्या टूरला असेल ना तर तुला बोलून. नक्कीच जय सर छोट्या वयामध्ये त्यांनी खूप मोठं नाव केलंय कारण की ज्याप्रमाणे तो खेळतोय आपल्या गावासाठी खेळतोय आणि शॉर्ट सिलेक्शन मिस्टर 360 डिग्री ज्याला म्हटलं जातं सर्व शॉर्ट्स त्याच्या बॅटमध्ये आहेत. तो कोणत्याही क्षणी कोणतेही एवढा फ्लेक्झिबल आहे की तो क्षणामध्ये कोणतेही शॉर्ट्स खेळू शकतो.
मी आहे ना पहिले अशाच प्लेअरला उचलतो जो रिव्हर्स मारू शकतो. कारण काय माहिती काय, रिव्हर्स लेफ्ट आर्म माणूस आला की बॅटमन ब्लॉक होऊन जातो डायरेक्ट जर त्याच्याकडे रिव्हर्स नसेल तर. भले त्यांचे स्ट्रेट बॅट तो किती चांगला असेल पण जर त्याच्याकडे रिव्हर्स नाहीये तर तो व्यक्ती कधीच म्हणजे ती ओव्हर त्याच्याकडनं हे नाही होऊ शकत. कारण लेफ्ट आर्मचे हातभर टर्न होणे आणि त्याच्यात तुम्ही स्ट्रेट बॅट करणार तर मी कधी म्हणत. आणि त्यावेळेस पण मी विशालला हेच विचारलं, विशाल तू रिव्हर्स खेळतो काय, कारण मी विशालला अजून रिव्हर्स खेळताना माहिती आहे. तो बोललो हो जयसात बघ खेळतो. म्हणजे ठीक आहे, मी त्याला बोललो नंतर त्याला आणि विकीला बोललो होतो. विकी यार तुम्ही दोघं खूप हे आहे, विकी पण टॅलेंटेड आहे, विकी कडे खूप मोठी क्षमता आहे कारण की बॉलिंग देखील खूप चांगला करतो. विशाल देखील बॉलिंग करतो परंतु विकीची बॉलिंग अजून चांगली आहे. विकी मी तर बोलतो विकी त्याच्या टीम च जसं हेच आहे बोलतो ना काय बोलतात अर्जुन आहे त्याच्या टीमचा विकी. कारण विकीने विकीचे बॅटिंग म्हटले तर विकीला जर तुम्ही बॅटिंग मध्ये नाही थांबवलं तर जसा अर्जुन धनुष्याचा वर्षाव करायचा ना तसा तो रनांचा वर्षाव करतो. आणि त्याचे बॉल एवढे हे आहेत ना म्हणजे ते कट बीट करतो तो. मी म्हणजे आता मी जास्त टुर्नामेंट केले नाही आपल्या इथे कल्याण ग्रामीण मध्ये, मी दोन तीनच मोजक्या टुर्नामेंट केला. पण मी रुपेश बासरेच्या टुर्नामेंटला ना मला खूप प्लेअर म्हणजे असे हे जाणवले. आता तसंच एक बोललं गेलं तर तुला सांगू गुरवलीचा आपला तो लहान अमर दळवी सो टॅलेंटेड प्लेअर आय लाईक हिम. कारण तो गटची प्लेअर आहे, येऊ पण गटची एकदम गटची प्लेअर. मी त्याची बॅटिंग बॉलिंग वगैरे बघतो. आता म्हणजे तो पण एक व्यक्ती की जा कधी कधी वाटते हा प्लेअर जर थोडा फिजिक्स मजबूत असता तर हा प्लेअरने यांना पूर्ण महाराष्ट्रात नाव केलं असतं. आता सध्या तसं त्याचे शॉर्ट्स आहेत पण ते लिमिटेड मला कधी कधी दिसत की नाही यार याची रीच इथपर्यंत आहे. पण कसं पण त्याच्याबद्दल एक मॅचचा मी किस्सा सांगेन. आपलेच पॅनल तिथे मयूर पाटील चषक जी बल्ल्याने ती झाली होती याच वर्षी, अशी मॅच होती सर, निंबवली वर्सेस गुरवली मॅच होती. 12 बॉल 47 रन समथिंग पाहिजे होते त्यांना आणि अमर दळवी होता बॅटिंगला. बाकी सर्व बॅट्समन त्यांचे आउट झाले होते, जे प्रमुख फलंदाज आहेत ते सर्व आउट झाले होते. आणि निंबवली टीमचं बॉलिंग अटॅक तर तुम्हाला माहिती आहे, उमेश केनेन कंपनी, आणि ती तेवढी मोठी टुर्नामेंट आणि 12 बॉल 46 वाटलं होतं. त्यांच्या प्रेक्षकांना देखील वाटलं असेल की मॅच आपण वन साइड हरलोय, परंतु शेवटच्या बॉलला सर एक बॉल 4 रन पाहिजे होत्या आणि शेवटच्या बॉलला नो चान्स 4 त्याने मारला होता. परंतु खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं त्या खेळाडू आणि तो सामना 2 धावांनी फक्त त्यांना गमवावा लागला होता. आणि तेव्हा अमर दळवीने केलं होतं क्लास बॅटिंग, म्हणजे क्लास नाही तो गटची प्लेअर आहे तो अमर दळवी, विशाल भोईर, नंतर आपला मेन बात अजून तुम्ही अनिल मात्रे एकदम गटची प्लेअर आहे. कोणता पण त्याला बॉल टाका तुम्ही त्याच्याकडे प्रत्येक शॉट आहे, कव्हर्स आहे, मिड विकेट आहे, त्यानंतर स्ट्रेट आहे, नंतर पॉइंट आहे, कट आहे, मागे स्कूप आहे, सर्व शॉट आहे त्या पोराकडे. मी त्याची बॅटिंग खूप आता मी पहिले जेव्हा त्याला बाईक भेटली मी विचार करतो अनिल मात्रे यार एवढा कुठे टॅलेंटेड आहे की त्याला बाईक भेटावी. आणि नंतर मी म्हणजे जेव्हा त्याला म्हणजे मॅच मध्ये रीड करायला लागलो म्हटलं नाही यांनी, कारण मी जेव्हा इथे गेलो होतो जोयलीला त्यांची मॅच होती तिथे त्यांची बॅटिंग पाहिली होती, म्हटलं नाही हा पोरगा बरं हकदार आहेत बाईकचा म्हणून त्याला मला वाटते तिथे लोकांनी बाईक दिली. तर मला बरं वाटतं की चांगले प्लेअर असे घडतात ना आपल्या कल्याण ग्रामीण मध्ये तर खूप चांगलं वाटतं. आता हरीश मिरकुटे, मुकेश गायकर तिकडे क्रिकेट आता मात्र डेव्हलप होत चाललंय. कारण की अनेक मोठ्या स्पर्धा आपण जरी 51,000 टुर्नामेंट असली परंतु आयोजन असं वाटतं 1 ते 2 लाखाची स्पर्धा आहे प्रत्येक आयोजनाचं एवढं देखणं आयोजन. 50,000 टुर्नामेंटला पण असं वाटतं. आता म्हणजे मी तुला सांगतो काय 2 ते 3 टुर्नामेंट कव्हर केल्या पण त्या टुर्नामेंट अशा वाटायच्या ना की भन्नाट वाटायचं एकदम यार असं एवढं खर्च या एवढ्या प्राइस साठी करतो. आताच नुकतीच एक स्पर्धा झाली वरबची 1 लाखाची स्पर्धा, कारण की त्या स्पर्धेमध्ये
अनेक शेवटच्या दिवशी तर प्रेक्षकांसाठी मेजवानी होती, अनेक दिग्गज संघ आले आणि त्या सर्व संघांनी मैदानाचं कौतुक केलं की एवढं चांगलं मैदान कल्याण ग्रामीण मध्ये आहे. विशाल पाटील असतील, वडवलीचे जीत भोईर असतील, वाकलनचे भावेश पवार, गोरसई बीचे, त्यांनी खूप मैदानाचं कौतुक केलं, आयोजनाचं कौतुक केलं आणि ट्रॉफी तर खूप चांगल्या होत्या. नाही खरंच खरंच मी ट्रॉफी सोबत जाऊन फोटो काढला तिकडे शेवटच्या दिवशी, कारण मला ट्रॉफी आवडल्या त्या. बहुतेक हा तुला पण बोलवलं होतं की ये आपण फोटो काढू, कारण मला खरंच ट्रॉफी आवडल्या त्या. आणि ते म्हणजे आता हे नाही पण असं निलेश कळू मला लहानपणापासून माझा मित्र, त्या व्यक्तीबद्दल निलेश कळू बद्दलच विचारणार होतो तुम्हाला. नाही कारण वरप शब्द आला ना की निलेश कळू पहिले दौड्यासमोर येतो, त्याच्यानंतर अनिल म्हात्रे येतो. कारण काय निलेश कडू माझं लहानपण, आम्ही निलेश कडू मी यांना पहिले एवढं क्रिकेट खेळलोय, त्यांनी एक बॉल सहाला मला यांना दोनदा मॅच जिंकून दिलाय निलेश कडून, एवढी म्हणजे ते मला खूप माहिती. आणि तो खूप जॉली प्लेअर आहे, जॉली प्लेअर आहे म्हणजे जशाच तसा आहे आणि बोलण्यात जसं आहे तसंच राहील हे करतो तो, म्हणजे खूप व्यवस्थित प्लेअर आहे एकदम. सर त्या स्पर्धेबद्दल आपण बोलूया, खूप मोठी स्पर्धा होती कारण की कल्याण ग्रामीण मधील पहिली 1 लाखाची स्पर्धा. आणि त्या स्पर्धेमध्ये सर असा एक संघ होता, त्या संघाने सर्वांना आश्चर्याचे धक्के दिले, तो म्हणजेच कांबा संघ जो योगेश शेठ बनकर यांचा संघ आहे आणि तो थेट मेगा पॅनल मध्ये प्रवेश केला होता. त्या संघाबद्दल सर काय बोलाल, कारण तुम्ही स्वतः अंपायरिंग करत होते त्या स्पर्धेमध्ये. नाही सरप्राइझिंग पॅकेज होता योगेश बनकरीचा संघ, मी त्यांची सेमी कव्हर नाही केली कारण मला नाईटला जायचं होतं त्या दिवशी. रुपेश बासरेच्या इथे त्यांची टुर्नामेंट मी कव्हर केली आणि मी योगेश बनकरीचा संघ पाहिला. म्हणजे योगेश बनकरी कसा बॅट्समन आहे, स्ट्रेट बॅट्समन आहे, मला आवडतो तो बॅट्समन. तो ऑन द राईट सर्व फटके बिटके मारतो, पुल बिल मारतो, सर्व चांग व्यवस्थित. मी विचार करतो योगेश बनकरी आउट झाला तर मागे कोण नशीर खेळ. पण त्याच्यानंतर मी पाहिले त्याचे 2-3 प्लेअर असे होते की खरंच त्यांनी ना मॅच संपवले आणि ते जिंकत गेले. म्हटलं म्हणजे हे लोक सरप्राइझिंग धक्के देणारी टीम आहे. आणि योगेश बनकरी बद्दल बोलायचं तर यार तो खूप भारी ग्रेट माणूस आहे, म्हणजे एकदम माणूस किला खूप छान माणूस आहे. नक्की सर बदलापूर क्रिकेट बद्दल आपण थोडस बोलूया, कारण की करण धुळे तुमच्यासाठी अनेक वर्षे क्रिकेट खेळला, जय 11 टीम असेल, कारण की तुम्ही जेव्हा त्याला बोलवायचे तेव्हा तो तुमच्यासाठी नेहमीच हजर राहायचा, कारण तुमच्यावरती खूप प्रेम होत. कारण की सुरुवातीच्या काळात सर कोणतीही गोष्ट असेल सर टॅलेंट असतो सर्वांमध्ये, परंतु संधी मिळणं खूप गरजेचं असतं आणि ती संधी तुम्ही दिली होती त्याला. हो करण धुळे खूप चांगला बॅट्समन आहे, म्हणजे त्याच्याकडे ना क्रिकेट खेळून खेळून बघून बघून शिकून शिकून आता तो आहे ना मोठ्या लेवलवर आलाय, की तो त्याला लोक आता स्वतःहून हे म्हणजे विचारतात की करण धुळे कोण, करण धुळे कोण असे, म्हणजे त्याला बघायला आता लोक येत आहेत. पहिले असं नव्हतं, पहिले करण धुळेला फक्त आपण बदलापूर ते कल्याण डोंबिवली पर्यंत लिमिट होता, पण आता करण धुळे हा सध्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. कारण मी पण जेव्हा मला कॉल येतात की जय सर तुम्ही साईट बनवाल का इथे प्लेअर हवेत, तर ते स्वतः बोलतात की यार करण धुळे भेटेल का बघा ना. मला हे वाटतं की नाही करण धुळेची आता एक ओळख झाली आहे. नक्की सर करण धुळेमध्ये जी बॅटिंग करतो करतोच, परंतु फिल्डिंग एफर्ट आहेत ते खूप चांगले आहेत, कारण की फिल्डिंगसाठी देखील अनेक संघांमध्ये त्याला घेतलं जातं. हो बरोबर बोलला, करणला लेगला ठेवून द्यायचे, 2 प्लेअर लावून टाकायचे. लोक कसे 4 प्लेअर लेगला लावतात आणि 5 प्लेअर ऑफला लावतात, मी तसं नाही करत. मी 3 प्लेअर लेगला लावतो आणि 6 प्लेअर ऑफला लावतो, कारण मला माहितीये मधला पट्टा कसा आपण कव्हर करू, कारण आपले आपले बॉलर पण आपल्याला माहितीये की ते ऑफ स्टंपला पकडून टाकणार आणि चुकीचा बॉल टाकला तर इथे करण वगैरे आहेत पूर्ण टोटली कव्हर करू शकतो. नक्कीच जय सर आपण अनेक क्रिकेट पाहतो त्यामध्ये सर एक छोटा पोल असतो एक मोठा पोल असतो, त्याला तुम्ही कसं डिस्क्राईब करणार? ऍक्च्युली ते बोलल्या गेलं ना तर ही खूप चांगली गोष्ट आहे, कारण काय माहिती काय एखादी टीम जेव्हा मोठ्या टीम समोर येते तर तिचा अर्धा जीव निघून जातो की यार या टीम सोबत खेळणार. छोटा पोल मोठा पोल मध्ये कसं समतोल होतं, आता तू जसं योगेश बनकरी बद्दल बोलला
योगेश बनकरी बस बरोबर येस मी तो मोठी टीम नाही सांगणार कारण की ते त्या दिवशी छोट्या पोल मधून सर सेमीला आले होते आणि जो आदित्य स्पोर्ट्स निंबवली संघ आहे तो मोठ्या पोल मधून आला होता आणि निंबवली टीम खूप मोठा संघ आहे त्या विभागातील आणि परंतु त्यांचं जे हे होतं मॅचेस जिंकून ते पुढे आले होते त्यांचं कॉन्फिडन्स लेवल पूर्णपणे हाय होता त्याच्यामुळे त्यांनी निंबवली टीमला सेमीफायनल मध्ये पराभूत केलं होतं. हो निंबोली टीम खरंच खूप म्हणजे बोललं गेलं तर तुमच्या इथली ती कसे ए ग्रेड मधली टीम ग्रामीण मधली ए ग्रेडची टीम आहे आणि बनकरीची टीम आपल्या ती बी ग्रेडची टीम पण कसा असा कॉन्फिडन्स वाढला ना की ते फाईट करण्यासाठी ते पुढे सरावतात मग जर आपण असे खेळत आलो तर आता याचाच फायदा आहे ना लोक बदलापूरमध्ये यांनी करून ठेवलं आपलं काय नाव आपलं याचं नाव काय महेंद्र दुळे महेंद्र दुळे यांनी हा यांनी सर्वांनी सर्वे पोल एकत्र केले म्हणजे लो पोलचे टीम या हाय टीम हाय पोलच्या टीम या एकदम परफेक्ट त्याला म्हणजे छोट्या टीमला वाईट नाही वाटायला पाहिजे आणि मोठ्या टीमला पण नाही वाईट वाटायला पाहिजे कुठे कुठे होते छोटे मोठं काय आम्ही छोट्या टीम आहे आम्हाला मोठ्या टीम मध्ये असं हे होते पण परफेक्ट टीमचं त्यांनी डिस्ट्रीब्युशन केलंय दोन्हीकडे मला आवडले ते आणि खूप चांगली संकल्पना पण आहे सर कारण की छोट्या संघांना पण त्यांनी थोडीशी संधी दिली आहे थोडस दोन ते तीन वर्ष तेही संघ खूप चांगले होतील नो डाऊट. सर आता आपण अंपायरिंग कडे येऊया तुमच्या कारण की तुम्ही पहिले क्रिकेटर होते त्यानंतर मॅनेजर झाले परंतु तुम्ही क्रिकेट पासून दूर राहू शकत नाही कारण क्रिकेट आपला जीव की प्राण आहे त्यामुळे तुम्ही अंपायरिंग हे क्षेत्र निवडलं. सर ते अंपायरिंग क्षेत्र निवडणं आणि ते एक चॅलेंजिंग होतं सर पहिल्यांदा कारण की आपण अनेक स्पर्धा पाहायचो आपल्याच गावातील दोन ते तीन जे करंटली खेळतात तेच खेळाडू किती मोठी स्पर्धा असते सर तेच अंपायर असायचे ते चॅलेंजिंग होतं आणि सुरुवातीचा काल जो होता सर तुमचा अंपायरिंगचा तो कसा होता सर. माझा सुरुवात आहे ना माझी अंपायरिंगची आपलं बदलापूरच्या वडवली गाव धनराज मात्रे वडवली तिथनं मला नवीन हा नवीन वडवली तिथनं मला चान्स भेटला मला धनराज मात्रे सुभाष गायकर त्यानंतर संतोष मामा आपले संतोष मात्रे ते आपले उपाध्यक्ष शाहूराजे मित्र मंडळाचे अध्यक्ष आहेत समथिंग आणि बदलापूरचे काहीतरी पण आहे त्यांना. हा त्यांनी मला चान्स दिला तिकडे फर्स्ट अंपायरिंग करायला तर तिकडे माझी ओळख निर्माण झाली कारण काय मी त्याच्या पहिले जस्ट क्रिकेट थांबवलो होतो थांबवलो म्हटलं खेळत होतो पण काय मजा येत नव्हती पहिले सारखी ती क्रिकेटमध्ये आता कसं आपलं वय झालं एफर्ट म्हणजे तसे क्रिकेटमध्ये आपण हे नाही देऊ शकत एफर्ट देऊ नाही शकत तर म्हटलं जुळून राहावं तर क्रिकेट सोबतच जुळून राहावं आणि म्हणजे जगावं तर क्रिकेट जय सर मेहनतीचं फळ सर्वांना मिळतं आणि ते तुम्हाला मिळालं यावर्षी रतनबुवा पाटील ट्रॉफीमध्ये तुमच्या संपूर्ण पॅनलला इन्व्हाइट केलं अंपायरिंग साठी कारण की आतापर्यंत रतनबुवाच्या हिस्ट्रीमध्ये हे घडलं नव्हतं आणि ते यावर्षी घडलं आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं गेलं तर तुमच्या पॅनलचे तुम्ही तर फाउंडर आहात आणि बॅकबॉन सुभाष पाटील मुन्ना पठाण सर निरंजन सावंत सर प्रसादजी सहस्त्रबुद्धे सर असतील उमेश केणे असतील अनेक अंपायर आहेत त्यांची तुम्हाला साथ कशी मिळते आणि त्यांचा जो सपोर्ट आहे कारण की जरी जय सर अंपायर असतील परंतु सर्वांची साथ ही महत्वाची आहे. नाही एकदम बरोबर बोललास तू सर्वांची साथ आहे बरोबर सोबत म्हणून आज आमचा पॅनल एवढं वरच्या लेवलला आलाय आणि याची गोष्ट केली रतनबुवा ट्रॉफीची तर मी त्याच्यासाठी विनोद दादा पाटील अनंत दादा पाटील आणि तसेच समस्त काटाई खूप धन्यवाद जय दुर्गा माता काटाई ग्रुप खूप 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 धन्यवाद देतो त्यांना की त्यांनी आमच्या पॅनलला तिथे इन्व्हाइट केलं की तुम्ही आमच्या क्रिकेट मॅच मध्ये अंपायरिंग साठी यावे करून मी पहिली बात म्हणजे एक स्वप्न पूर्ण झालं असं झालं होतं की जेव्हा मला फर्स्ट कॉल आला ड्रीम कम ट्रू जेव्हा कॉल आला फर्स्ट कॉल आला महाराष्ट्रभर जाऊन पंचांची भूमिका पार पाडली अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये अंपायरिंग केली आहे परंतु जोपर्यंत रतनबुवामध्ये आपण अंपायरिंग करत नाही तोपर्यंत
तो ती मजा नाही येत असं तरी मला तरी वाटतंय. ते स्वप्न की आपण प्रॉपर अंपायरिंग झालो नाही असं वाटतं तिथे जर आपण अंपायरिंग नाही केली. एकदम एकदम बरोबर बोलला. म्हणजे कसं आणि ते काय पण आणि सर मी तुम्ही काही की नक्कीच जे तुमची मेहनतीचं फळ आणते तुम्हाला मिळालं आणि यावरची तुम्ही सर तो काय सर अनुभव होता. कारण की 10 ते 12 दिवस प्रेशर भरपूर असतो कारण की अनेक कॅमेरे असतात आणि आपली एखादी चूक आपण जशी इंटरनॅशनलला पाहतो तसे ते सर्व कॅमेऱ्यामध्ये हे होते. पण तुम्ही एकही चूक न केली, एकही चूक त्याच्यामध्ये केली नाही आणि जय पॅनलच्या पॅनलचं अंपायरिंग पॅनलचं एक महत्व आहे कोणत्याही स्पर्धेमध्ये कोणताही गालबोट नसतो ही तुमच्या कामाची पोचपावती आहे सर. ते हे ऍक्च्युली आपलं कल्याण डोंबिवली ग्रामीण वरचे मी याच्याबद्दल खूप धन्यवाद मानतो की अंपायर असलो तरी कुठेतरी चुका होतात पण आपले कल्याण ग्रामीणचे कल्याण डोंबिवली ग्रामीणचे सर्व प्लेयर आहे ना ते आमच्या चुकांना म्हणजे ऍक्सेप्ट करतात कारण त्यांना माहित आहे की अंपायर मुद्दा म्हणून काय देत नाही. त्यांना समजते झाली असेल कुठेतरी थोडीफार चूक पण ते लोक आमचा डिसिजन ऍक्सेप्ट करतात याच्याबद्दल मी पूर्ण कल्याण डोंबिवली ग्रामीणचा मी आभारी आहे. आणि तू काय बोलला होता अजून पहिला प्रश्न काय केला होता की नक्कीच ते तुमचं स्वप्न पूर्ण झालं आणि मयूर ग्रुप चषक सर आपण जय सर तुम्ही यावर्षी कव्हर केलं. बदलापूरची खूप मोठी स्पर्धा होती आणि खूप मोठं आयोजन केलं होतं, खूप चांगलं मैदान त्यांनी सजवलं होतं, त्या स्पर्धेबद्दल काय सांगाल? नाही नाही मयूर ग्रुप मी ऍक्च्युली आहे ना माझी पहिली मोठी टुर्नामेंट आहे ना मयूर चषक होती कारण जेव्हा मी केली होती ना त्यावेळी म्हणजे त्यांचं आयोजन तुम्ही तू पाहशील तू पाहिलं असेल एकदम टिप टॉप आयोजन असते काही ते नाही पटापट सर म्हणजे जसं त्यांचे बदलापूर असोसिएशनचे नियम असतात त्या नियमात ती टुर्नामेंट एवढी व्यवस्थित फॉलो होते त्यासाठी मी मयूर पिसेकर आणि प्रतीक पिसेकर खूप धन्यवाद मानतो की त्यांनी ती टुर्नामेंट इतकी व्यवस्थित आयोजन केले आणि त्या टुर्नामेंटचे लुक म्हणजे जसं आता तू वरप गावाचं बोलला मला की वरप गावाचं ग्राउंड एक्सिलेंट ग्राउंड आहे सेम तेच मी त्याच्यावरती 2-3 स्पर्धा समालोचन केलं त्या. आणि सर तिकडे आपण त्या विभागामध्ये आपण आता बदलापूर मध्ये सर चांदप येथे खूप मोठी स्पर्धा आयोजित केली होती. तिथे 2 स्पर्धा झाल्या. सीझनच्या सुरुवातीला 51,000 स्पर्धा होती आणि त्यानंतर आमदार ट्रॉफी जी 1,00,000 स्पर्धा होती, 5 दिवसीय स्पर्धा. आणि तिथलं जो वातावरण आहे कारण की डॅमच्या लगतच ते ग्राउंड असल्यामुळे तिथे पूर्ण दिवस थंड असं वातावरण आणि खूप चांगला पाहुणचार केला होता सर त्यांनी माझा देखील आणि तुमचा देखील. चांदपचं ग्राउंड म्हटलं ना जसं ते इडन गार्डनच आहे आपल्या इथलं. येस येस म्हणजे एकदम त्या ग्राउंडला बघूनच प्रेक्षक आणि प्लेयर्स आहे ना हे खुश होऊन जातात की यार एवढ्या उन्हात आपल्याला हे थंड ग्राउंड भेटलंय जिथे आपल्याला परफॉर्म करायचं आणि आपली म्हणजे मेहनतीला त्रास नाही होणार. आता आतिश आणि वैभव हे जे तिथले आयोजक आहे मला त्यांचं सतत म्हणजे झाले 2 वर्ष झाले मी ती टुर्नामेंट कव्हर करतोय आणि पहिली टुर्नामेंट आपली मला वाटते बदलापूर पोलमध्ये तिथेच होते चांदपचीच पहिली टुर्नामेंट होते मला वाटतं सीझनची पहिली टुर्नामेंट तिथे होते. हो ते आणि मला आतिश आणि वैभवचा खूप येस सर जय सर जर आपण पाहिलं गेलं की छोट्या छोट्या गावांमध्ये एवढ्या मोठ्या मोठ्या स्पर्धा होतात म्हणजे साईगाव असेल त्यानंतर दापिवली एरंजाड कासगाव असेल त्या गावामध्ये लाखाच्या स्पर्धा होतात त्या स्पर्धांबद्दल काय म्हणाल आणि खूप चांगलं आयोजन तिकडे होत असतं कारण की आता एक कॉम्पिटिशन झालंय जय सर की याने असं आयोजन केलं तर मी याच्याहून थोडस चांगलं अजून करेन हे कॉम्पिटिशन झालंय आता प्रत्येक आयोजकाचं. नाही बरोबर बोलला थोडा तर हेवा तर थोडा वाटतोच प्रत्येकाला प्रत्येकाच्या टुर्नामेंट यांनी असं केलं तर आपण थोडं एक पाऊल पुढे जाऊन असं करावं पण शेवटी विषय काय येतो क्रिकेटचा क्रिकेट जिथे चांगलं झालं ते सर्वात बेस्ट म्हणजे जिथे क्रिकेट स्मूथली गेला ते आयोजन एकदम बेस्ट सरळ सरळ बरोबर खूप मोठे सुभाष बावरते जे असनोल. हॅलो हा बोल हॅलो हा सर जे
आसनोली गावचे जे सुभाष भावर्ते आहेत त्यांच्याबद्दल काय सांगाल, एक तुमची खूप चांगली मेमरी आहे त्यांच्यासोबत। सुभाष भावर्ते वन मॅन शो रे, एक छोटस म्हणजे छोटस आयोजन पण इतकं व्यवस्थित आयोजन ना, आणि त्याच्या याच्या त्यांना सर्व टीम लो पोलच्या असतात, त्याच्यात म्हणजे आले टीम खेळतात आणि निघून जातात, त्यांचे काहीच हे नाही, कोणी कोणाचं ऑब्जेक्शन नाही, कारण तो व्यक्ती ना सुभाष भावर्ते याचं रिलेशन एवढं व्यवस्थित आहे ना तिथल्या लोकांची की ते कोणी त्यांच्या म्हणजे आयोजनाला पण एवढं याच्यात आहे ते आयोजन। तू ते ग्राउंड पक्षी ना आसनोली तर चांदपच्या बाजूचंच ग्राउंड आहे, ते नदीला लागून, हा नदीला लागूनच ग्राउंड आहे, ते पण सुपर ग्राउंड आहे, एकदम छान वाटते तिकडे पण गेल्यावर, ते पण नदीच्या बाजूला थंड वारा मस्त। जय सर, जे बल्याणीचे साजिद आहेत त्यांच्याबद्दल काय सांगाल? साजिद यार, साजिद याच्या हा साजिद माझा पॅकर होता, साजिद खान आपला बनेलीचे, ते माझे पॅकर होते, म्हणजे आम्ही जेव्हा खेळायला जायचो ना, म्हणजे मला जेव्हा टायमर कधी पण गरज पडली ना की साजिद यार एंट्री डालणे काय, तर तो फक्त फोनवर पाठवून देता तो एंट्री की इथे इथे जावा मी भेज देगा पैसा, त्याच्याबद्दल मला खूप हे। आणि कसं आर्थिक जेव्हा आता किती केलं तरी प्रत्येकाला आर्थिक गरज पडते, तर याच्यात मला साजिद खानने मदत केली आहे। जय सर, एक किस्सा होता, महापौर चषक ठाणे येथे स्पर्धा झाली होती, सेमीफायनल मध्ये काहीतरी किस्सा झाला होता तुमच्या संघासोबत, तो आठवतोय का तुम्हाला? सेमीफायनलला, हा सेमीफायनल समथिंग वाघबिल थोडस तुम्हाला अंडर एस्टिमेट करण्याचा प्रयत्न केला होता। बरोबर बरोबर, एक नंबर, एक भारी आठवण काढली रे तू, माझ्या पण लक्षात नाही काय झालं। सुभाष गायकर यांच्या इंटरव्ह्यू मध्ये हे हा टॉपिक मी त्यांच्या तोंडून ऐकला होता की त्यांनी आणि मला सांगितलं की जय सरांचा तू इंटरव्ह्यू घेतला तर हा प्रश्न नक्कीच विचार त्यांना। काय सुभाष गायकर आणि संदीप घोरड या दोघांनी आमची एंट्री केली होती तिकडे आपलं दादा कोंडके स्टेडियमला, तर तिथे आम्ही म्हणजे बोललं गेलं तर माझी साईड आहे ना एकदम सरप्राइझिंगली जमा झाली होती, माझ्याकडे चार पाचच सर होते, तर मी सहज असं याला फोन कर त्याला फोन करत करत माझ्याकडे भिवंडीचे पाच प्लेअर आले, आपल्या इथून पांड्या आला, दिनेश होता, नंतर म्हणजे एकदम परफेक्ट साईड झाली की माझ्या साईडला कोणी हारूच नाही शकत असं झालं होतं। तर सेमी फायनलची मॅच होती तर म्हटलं यार एवढ्या प्राइस पण मोठं होतं त्यावेळेस, तर ते म्हटलं आपण जरा विचारून घेऊ त्यांना की काही हे कराल का तुम्ही, तर मेगा आला तर आम्ही गेलो मेगाकडे, तर विषय आम्ही म्हटलं की आपण अर्ध अर्ध प्राइस बोलू त्याला, कारण ऍटलीस्ट 75,000 काहीतरी होतं, 75,000 येतील आपल्याला, ते काय बोलला मेगा बोलला की जय म्हणजे आम्ही जाऊन बोलणार तेवढ्यात मेगा आला तिकडनं, आणि मेगा आणि त्याचा मित्र मेगा चंदू होता, ते दोघं बोलले की आपण एंट्रीचा कॉम्प्रो करूया, एंट्रीचा नाही काय जो जिंकेल तो जो हारेल तो 30,000 घेईल, तर मी म्हटलं ठीक आहे आम्ही, आणि सुभाष आणि याला संदीप गोरडला सांगितलं बाबा की असं असं झालं, तो बोलले ठीक आहे चालेल, म्हणजे आपले जे पॅकर्सचे पैसे लागले आणि जे पोरांना काही थोडेफार पैसे भेटले ते तर रिटर्न येतील, म्हणजे ठीक आहे। आणि मेगाचा संघ पण डेंजर संघ होता, पण त्यावेळेस माझ्या जयेश पाटील त्यानंतर सूरज जोशी भावेश हे सर्व प्लेअर होते, तर मला नाही वाटत होतं की मी हारेल त्या टीम सोबत, आणि तेच झालं, मी तिथली फायनल एका हाताने तिथली फायनल जिंकलो। ओके, आणि जय सर तुम्ही ती स्पर्धा जिंकला, आणि त्यानंतर जर आपण पाहिलं गेलं तर जय सर आपण मुरबाड आणि शहापूरच्या क्रिकेटकडे येऊया, मुरबाड आणि शहापूर इथे देखील क्रिकेट डेव्हलप होत चाललंय, खूप मोठ्या मोठ्या स्पर्धा होत चालल्यात, आणि सर पहिली गोष्ट मी विचारेन तुम्हाला की आता युट्यूब लाईव्ह अनेक स्पर्धा युट्यूब लाईव्ह होतात, क्रिकेटला ग्लॅमर आलंय, घर बसल्या प्रेक्षक बघू शकतात, युट्यूब आल्यामुळे काय सोपं झालं,
तुमच्या मते, कारण की जेव्हा तुम्ही खेळायचे तेव्हा युट्यूब नव्हते, क्वचित एखादी मॅच जर लाईव्ह असायची. नाही, युट्यूब मुळे आता प्लेयरांना आपला बेस भेटलाय. ऍक्च्युली पहिले आपल्या ग्रामीणच्या प्लेयरांना कोणी एवढं ओळखत नव्हतं, पण आता युट्यूब मुळे असं झालंय की प्रत्येक ठिकाणी आपले प्लेयर ओळखले जाऊ लागले. की आता कोणाशी मॅच असेल. नक्की सर, युट्यूब मुळे सर जय सर काय झालंय की एखादा खेळाडू जो सीमारेषेवरती मर्यादित राहायचा तो खेळाडू आता सातव समुद्र पलीकडे गेलाय, कारण की त्याच्या क्लिप अखादी देशांमध्ये देखील बघितल्या जातात आणि त्यांची मागणी देखील खूप वाढली आहे. ज्याप्रमाणे आपण रायगडचे खेळाडू पाहतो, भिवंडीचे खेळाडू आपण पाहतो, त्यांची मागणी खूप वाढली आहे टेनिस क्रिकेटमध्ये. ते तर आहे, तसंच मला वाटतंय की आपल्या कल्याण ग्रामीण मधून पण तसेच आपले प्लेयरांची मागणी वाढणार आहे, कारण आपले प्लेयर पण खरंच मी पाहतो खरं खूप होतकरू प्लेयर आहेत की जे स्वतःला त्यांनी डेव्हलप केले आहे. जे जसं क्रिकेट चालू आहे ना त्या हिशोबाने ते खूप पुढे येत चालले. नक्की नक्कीच येणाऱ्या काळामध्ये तो दिवस देखील लांब नाहीये की आपल्या कल्याण ग्रामीण मधील अनेक खेळाडू तिथे खेळताना आपण पाहू शकाल मोठ्या प्लॅटफॉर्म वरती मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये. सर मुरबाड बद्दल आपण बोलवतो, मुरबाडच्या काही आठवणी. मुरबाडचे आठवणी तशा यार भरपूर आहेत रे, पण मी ना आपले जे तिथले लिजेंड प्लेयर जसे मदन कतोरे, बाळामते, सुहास केंबारी, राजेश मिरकुटे, हे संघ म्हणजे त्या टाइमची फ्रेंडशिप म्हणून टीम होती आणि मी देखील घाबरतो त्यावेळी जायला त्यांच्या इथे खेळायला, कारण मदन कतोरे, राजेश आणि कोण होत लक्षात येत नाही, पण चार पाच प्लेअर आहे ना खरंच त्यावेळेस कोणाला जिंकून होते ते त्या एरियात कोणाला कधी. तर ते म्हणजे मुरबाडचं क्रिकेट म्हटलं ना मला वाटते फ्रेंडशिपच्या टीमने खूप पुढे नेलं होतं, खूप वर आणलं होतं. त्याच्यात सुभाष गायकर खेळत होते मला वाटते. बरोबर, सुभाष गायकर पण असायचे. आणि सर शहापूर जिथे सर तुमचे जवळचे मित्र मुन्ना पठाण यांचं ते शहर आहे आणि शहापूर मध्ये सर अनेक क्रिकेट तुम्ही खेळलाय, अनेक स्पर्धा देखील गाजवल्यात, त्यांच्या काही आठवणी. कारण की जय इलेव्हन म्हटलं तर कुठलीही स्पर्धा असेल संपूर्ण पॅक साइड जायची आणि जिंकण्याची 100% गॅरंटी. हो, मी त्या शहापूरला जायचो म्हटलं ना तर पहिले मला कासनेगाव, शहापूर वरून वाशिंद वरून कासनेगावचे कासनेच तू शेखरला ओळखत असेल. बरोबर, शेखर दळवी, त्याच्या शेखर दळवी आम्ही खूप मोठे. हा, ते शेखर दळवी त्याची ओळख मला भगवान भोईर मुळे झाली कासनेगावचे. ते भगवान भोईर सर हे म्हणजे यांच्यासोबत मी त्यांच्यासोबत या आम्ही दोघं कंबाईन खेळून त्यावेळेस खेळायचो आणि त्यावेळेस आम्ही शहापूरला म्हटले तर चार पाच टुर्नामेंट मारल्या होत्या. पण मी मुन्ना पठाण सरला ना फक्त एकदाच माझी आणि त्यांची भेट झाली होती, पण मी त्याच्या पहिले बहुतेक हारलो होतो आणि आम्ही निघालो होतो. तर तेव्हा जाताना भिवंडीचं क्रिकेट सर कसं बघता तुम्ही, कारण की भिवंडी ग्रामीण मध्ये खूप टॅलेंट आहे सर. याहीच वर्षी आपण पाहिलं तर अनेक खेळाडू हे एखादी देशामध्ये जाऊन आले, तर त्या भिवंडी क्रिकेट बद्दल काय सांगाल. नाही, तू महत्वाचा प्रश्न केला. माझं प्रोफेशनल क्रिकेट बोललं गेलं ना तर भिवंडी पासून सुरू झालं, कारण माझ्या त्यांना त्यावेळेस म्हणजे मी त्याबद्दल ना आपला रांजनोलीचा प्रमोद म्हात्रे आणि नवळू घरचा दीपक पाटील या दोघांचे. बरोबर, कारण नाशिकच मी तुला सांगितला जो किस्सा दीपक पाटील नवळू घरचे. हो येस, ते आता. हा, तर मी जेव्हा मी आता 40 प्लस खेळतात ते. हो बरोबर बरोबर बरोबर. आता मी जेव्हा नाशिकचा किस्सा झाला ना, मी तुला नाशिकची टीमचं नाव पडलं माझं, तर तिथे एक व्यक्ती होता नाशिकला राकेश लोहार म्हणून कोल्हापूरचा व्यक्ती होता, तर त्यांनी त्यावेळेस माझा नंबर घेतला की मी तुम्हाला बोलवेल खेळायला, तुम्ही याल का खेळायला. तर म्हटलं हो येऊ ना. तर त्यांनी मला फोन केला आणि तुळजापूरची टुर्नामेंट आहे तिथे तिकडे खेळायला बोलवलं. तर तुळजापूरची देवी माता माहित असेल, तू नाव ऐकलं असेल. बरोबर, हो. तर तिथे त्या देवीच्या जे आम्ही त्या देवीच्या देवीच्या मंदिराच्या आश्रमातच राहत होतो तिकडे गेलो तेव्हा, तर तिकडे त्यांनी आम्हाला बोलवलं.
तर त्यावेळेस मी पहिल्या दिवशी माझ्यासोबत आपला मनीष कोलेकर, पांड्या होता, सुलतान होता, असे म्हणजे इकडचे प्लेयर होते. आणि मी तेव्हा आहे ना प्रमोद म्हात्रे आणि दीपकला घेऊन गेलो होते, दीपक पाटीलला. तर मी त्या दिवशी मॅच जिंकलो, पहिले दोन राऊंड जिंकलो. तर दुसऱ्या दिवशी तिथे सर्व खेळायला येणार होते, जसं कृष्णा सातपुते वगैरे हे सर्व येणार होते खेळायला. तर संपूर्ण स्टार कास्ट येणार होते तिथे खेळण्यासाठी. हो, दुसऱ्या दिवशी खेळायला येणार होते सेमी फायनल मध्ये. तर काय झालं, मी मग याला फोन केला, आपला सॉरी दिनेश, आपला काय बोलतो प्रमोदला सांगितलं की प्रमोद यार आपल्याला आता उद्या प्लेअर लागतील. तर त्यांनी काय केलं, तो बोलला मी प्लेअर मागवतो जय, तू टेन्शन नको घे. तर दीपक आणि त्यांचं काय भाषण संभाषण झालं माहित नाही. तर दुसऱ्या दिवशी त्यांच्या माझ्या टीम मध्ये सूरज जोशी आला, दानिश आला, भावेश पवार आला आणि आपला हर्ष डोंबोलीचा हर्ष, हे चार जण आले तिकडे खेळायला. ती टीम माझी अशी झाली त्या दिवशी तिकडे की आम्ही तिकडे सर्व मॅच नो डाऊट फायनलला पुटत झालो तिकडे. म्हणजे यांचे बोल तर कोणाला समजतच नव्हते आणि काय विषय, म्हणजे त्या बॉलरांना तोड नव्हती त्या तिघा बॉलरांना. जय सर, तुम्ही खूप खेळाडू घडवले, कारण की अनेक खेळाडूंना तुम्ही जी तुमच्याकडे सर तो वरदान आहे मी तर म्हणेन, की त्या खेळाडूचं पोटेन्शियल तुम्ही ओळखता की हा खेळाडू ही स्पर्धा खेळेल, ही स्पर्धा तो गाजवेल आणि येणाऱ्या काळामध्ये तो खूप चांगले खेळेल. तर जय पवार सरांचा एक आवडता खेळाडू कोणता, ऑल टाइम फेवरेट? ऑल टाइम फेवरेट बोलला तर मग मनीष कोलेकर माझा ऑल टाइम फेवरेट. यस पांड्या, कारण की सर सुभाष गायकर यांनी देखील सांगितलं होतं, साजिद सॉरी शाहिद शेख यांनी सांगितलं होतं त्याच्याबद्दल, पांड्याबद्दल, तो पहिले पण तेवढा होता आता पण तेवढाच आहे. पण मी शाहिद शेख मनीष कोलेकरचा खूप मोठा फॅन आहे, कारण की त्याची बॅटिंग बोलतं बघणं एक प्रेक्षणीयच आहे, की त्याची बॅटिंग बघावं असं वाटतं. तसा एक किस्सा कर्जतला काय झालं होतं की मनीष कोलेकर, शाहिद हे दोनच बॅट्समन माझ्याकडे, तिसरा आपला बिर्ला कॉलेजचा म्हणजे चिकन घरचा हरीश केने, पिंट्या बोलतात आम्ही त्याला हरीश केने. तीन बॅट्समन असायचे आणि चौथा मी असायचो बॅटिंगला. तर आम्ही गेलो कर्जतला खेळायला मार्केट यार्ड ग्राउंडला. तर ते की तिकडे आम्ही गेलो ना मार्केट यार्ड ग्राउंडला, तर म्हणजे ते ग्राउंडचे लोकच बोलायचे लोक पैसे घ्यायला आले, तुला ते पहिले मी सांगितलं तस. तर काय व्हायचं, एक एक मॅचला काय झालं, समोरच्यांनी आम्हाला 4 ओव्हरला 52 रन मारले. तर ते 52 रन या शाहिद आणि पांड्यानी 13 बॉलमध्ये ते 52 रन मारले. समोरच्यांनी आम्हाला 52 रन 13 बॉलमध्ये चेस केले. अक्षरशः ती पब्लिक तिकडचे ने वेळी झाली की हे काय प्लेअर आहेत, एवढेसे छोटेसे छोटेसे प्लेअर दिसतात. त्यावेळेस पांड्या तर तुला माहिती आहे केवढा, आणि शाहिद पण त्यावेळेस काय मोठा नव्हता, आता थोडी बॉडी बिडीने तो थोडा वाटतोय हेल्दी बिल्दी, पण त्यावेळेस शाहिद पण एवढा फिजिक्स मध्ये नव्हता. पण त्या दोघांनी जी बॅटिंग केली होती तिकडे, की सर्व प्रेक्षक पागल झाले होते. येस, कारण की सर जो जेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये रतनबुवा पाटील ट्रॉफी मध्ये खेळण्यासाठी आला होता, सर्वांनी तो सलामीला यायचा आणि सर्वांनी सांगितलं की हा तर एकदम छोटा वाटतोय, काय पोटेन्शियल असेल. परंतु मुंबईच्या मोठ्या मोठ्या गोलंदाजांनी त्यांनी अक्षरशः दिवसामध्ये तारे दाखवले होते. कारण त्याची मॅच बघण्यासाठी मी स्वतःहून त्याची जर रतनबुवाला त्याची मॅच असेल तर मी देखील मनीष कोलेकरचा खूप मोठा फॅन आहे, कारण की त्याचं क्रिकेट मी फार जवळून पाहिले. कारण की समालोचनाची सुरुवात मी अंबरनाथ बदलापूर या विभागातून जास्त केली ओरम क्रिकेट तरी. हो नाही, पण पांड्याबद्दल बोलायचं ना, मॅच असेल ना आणि मला कोणाचा कॉल आला तर मी पहिला फोन पांड्याला करतो, त्याच्यानंतर बाकीची साईड जमा करतो. पांड्याची जर ग्रामीणची एंट्री असेल तर मी बहुतेक मग तिकडच्या टुर्नामेंट टाळतो, कारण काय पांड्या हा माझा हुकुमचा एकटा होता तो असला ना की मला मग मी कधीच घाबरलो नाही. आता त्याचा एक किस्सा सांगतो, गोव्याला गेलो होतो आम्ही, पावसाळी टेनिस मॅच होती. तर आमची मॅच यांच्यासोबत लागली होती, पुण्याचे आपला सोलापूरचा महाराज माहित असेल तुला, जो प्रतीक मध्ये खेळतो तुकाराम कुंचे. हा, तर महाराज आणि 2-3 प्लेअर पॅकर म्हणून आले होते त्या टीम मध्ये, आणि त्याच्या
फिल्डिंगच्या टायमाला आहे ना पांड्याच्या हात दोन्ही बोटांच्या मध्ये बॉल फसला आणि त्याला आहे ना अशी चीर आली, दोन्ही बोटांच्या मध्ये चीर आली. तर बरोबर मी म्हटलं दुखापत झाली त्याला, दिसून येत होतो रक्त बिक्त गळत होतो खूप. तर म्हटलं यार पांडे कसं करशील, बोलतो तू काय नको करू मी करतो बरोबर. आणि त्यांनी रुमालाने हात बांधला होता आणि त्यांनी महाराज म्हणजे आम्ही काहीतरी 56 रन चेस करत होतो आणि ते पण पावसात 56 रन चेस करणं टेनिस बॉलला रबर बॉलची गोष्ट वेगळी असते. रबर बॉल पण टेनिस बॉल हा सिक्स मारायची गोष्ट खाऊ नव्हती. आणि त्यांनी म्हणजे दुखापत झालेल्या हातांनी पहिल्याच ओव्हरला महाराजला 14 रन मारले. ते म्हणजे होणं शक्य नव्हते कारण सरकारला जास्त गोलंदाज होते. हा मग महाराज तुकाराम कुंचे गोलंदाज होते आणि त्यांच्यासोबत कर्नाटकचा बॉलर होता, त्याचं नाव लक्षात येत नाही, त्याचा हाय नंबर माझ्याकडे, पण तो बॉलर होता. आणि यांनी आपले जे बॅटिंग केली खूप एक्सिलेंट. त्यावेळेस माझ्या टीम मध्ये ना हरेश केने होता, आपला सॉरी आपला हरेश मिरकुटे होता, मुकेश गायकर होता, नंतर बदलापूरचा आपला टॉम होता, नंतर विरा, हा नंतर म्हणजे सर्व लोकल प्लेयर, पांड्या आणि एक सुवास पवार होता. मोजकेच छोटे छोटे प्लेयर पण हा आणि छोटे छोटे प्लेयर आम्ही. आणि आम्ही ती टुर्नामेंट अशी आपला सुनील दवडे पाड्याचा सुनील होता, सुनील यस. हा आम्ही हे आता तू बघितले असेल माझी साईट म्हणजे कशी होते, सर्व ग्रामीणचे प्लेयर होऊन गेलो होतो, सर्व ग्रामीणचे प्लेयर. आणि सुनील केवणे देखील इन्फॉर्म होता तेव्हा, हो खूप फॉर्म मध्ये होता. यावेळेस काय झालं आमचे एक मॅच आली अशी आली ज्याच्यात आमचे 4-5 विकेट पटापट गेले. तर मी आणि सुनील आम्ही दोघं बॅटिंगला गेलो, मी आणि सुनील बॅटिंगला होतो. सुनीलला मी आता साहजिक आहे आपल्याकडे काही नाही, बॅटला आपण बॉल लावू शकतो आणि टेनिस तर त्यावेळेस आपण सिक्स मारणं अवघड होतं. तर सुनीलला फक्त सुनील तू उभा राहा, तुला जेव्हा चुकीचा बॉलर भेटेल ना तू त्याला मारायचं आणि मी तुला सांगेल जेव्हा कधी मारायचं. तर तेच झालं, जेव्हा दोन म्हणजे त्यांचे चांगले बॉलर संपले आणि एक बॉलर म्हणजे एक ओव्हर टाकायला आला तर सुनीलने पहिला बॉल त्याला अलगत म्हणजे खेळला आणि ते 2 रन आले. सुनीलला म्हटलं सुनील आज बॉलर आहे तू याला मार, आणि सुनीलने त्या ओव्हरला 15 रन मारले आणि ते 15 रन मला एवढे कामी आले की आम्ही ती मॅच जिंकलो. बरोबर सर, तुम्ही आपला खूप अमूल्य वेळ दिला त्याबद्दल तुमचा आभारी आहोत. परंतु एक जाता आता सर शेवटचा प्रश्न, जे यंग जनरेशन जे तुमचा आपला इंटरव्ह्यू देखील पाहते आणि जी नंतर ही क्लिप देखील पाहतील, त्या युवा जनरेशनला जे क्रिकेटमध्ये त्यांचं करिअर पाहताय त्यांना तुम्ही काय संदेश द्याल सर? संदेश एवढंच बोलतो की आपल्या इथे आता टुर्नामेंट खूप जास्त होत आहे, भले लॉकडाऊन चालू आहे पण लॉकडाऊन संपल्यानंतर आपल्या इथे मला नाही वाटत आपले, मला वाटतं सर असे एकत्र भरभरून टुर्नामेंट होणार आहेत. तर तुम्ही तुमच्या फिटनेसची काळजी घ्या, फिटनेस असेल तर तुम्ही कोणते पण प्रकारचे शॉट्स खेळू शकतात, कोणते पण एफर्ट करू शकतात, म्हणून तुम्ही फिटनेस ठेवा. क्रिकेट बॅट पॅच असतो चांगला पॅच असतो पण फिटनेस राहिला ना तर तुमचा बॅट पॅच खूप कमी राहील आणि खेळ तुमचा खूप वरच्या लेवलचा होईल. सर नक्कीच 10 क्रिकच्या संपूर्ण टीम कडून कुणाल म्हात्रे यांच्याकडून नक्कीच तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असतील, तुमच्या संपूर्ण अंपायरिंग पॅनलला शुभेच्छा असतील, आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल 10 क्रिक कडून माझ्याकडून आणि कुणाल म्हात्रे यांच्याकडून नक्कीच आभार व्यक्त करतोय. धन्यवाद, थँक्यू सो मच. ओके ओके, कुणाल म्हात्रे आणि 10 क्रिकला पण मी थँक्यू बोलणं इच्छित आहे की त्यांनी माझा इंटरव्ह्यू आपल्या 10 क्रिकवर घेतलाय आणि आपल्या ग्रामीणच्या प्लेयरांना म्हणजे माझं थोडंफार हे गायडन्स वगैरे भेटतं त्याबद्दल त्याला थँक्यू बोलायचं. थँक्यू सर. ओके.